आता आपण अक्षरांसाठी चिन्हांचा वापर या उपघटकावरील मागील परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले त्यांचा आपण या ठिकाणी सराव करणार आहोत. त्यातीलच एक प्रश्न आहे, पुढील तक्त्याचे पुढील तक्त्यामध्ये दिलेल्या अक्षराचे व त्यासाठी दर्शवलेल्या चिन्हाचे निरीक्षण करा. हा प्रश्न परीक्षेमध्ये 2018 परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. तर आपण सर्वप्रथम या तक्त्याचं निरीक्षण करू की अक्षरासाठी कोणते चिन्ह दिलेले आहेत याचं योग्य पद्धतीने आपल्याला निरीक्षण करायचं आहे. तर पहा, हे प्रत्येक चिन्ह दिलेले आहे आणि यानुसार हॉट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर सर्वप्रथम अगोदर आपल्याला हॉट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर हॉट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो कोल्ड. हा कोल्ड शब्द लिहिल्यानंतर प्रत्येक अक्षरासाठी कोणतं चिन्ह आहे ते आपण या तक्त्यामध्ये पाहू. पहा, सर्वप्रथम सी आहे. सी साठी कोपऱ्यामध्ये वर्तुळ आणि त्यामध्ये रेषा दिलेल्या आहेत. त्यानंतर ओ आहे. ओ साठी त्रिकोण आणि त्यामध्ये टिंब दिलेला आहे. त्यानंतर आहे यल. यल साठी चौकोन दिलेला आहे. डी साठी चौकोनामध्ये टिंब दिलेलं आहे. अशा स्वरूपाची आपल्याला चिन्ह मालिका कोल्ड या शब्दासाठी मिळते. तर या चिन्ह मालिका आणि उत्तरातील पर्यायामध्ये कोणतं बरोबर आहे ते आपण पाहू. सर्वप्रथम पहिला पर्याय पाहूया. चौकोनामध्ये रेषा आहेत आणि इथं वर्तुळामध्ये रेषा आहेत म्हणजे हे उत्तर आपलं असू शकत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे. वर्तुळ आहे, या ठिकाणी वर्तुळ आहे. त्रिकोणामध्ये टिंब आहे, त्रिकोणामध्ये देखील टिंब आहे, परंतु या ठिकाणी वर्तुळ आहे आणि या ठिकाणी चौकोन आहे, हे म्हणजे हे सुद्धा उत्तर आपलं असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 पाहूया. पर्याय क्रमांक 3 वर्तुळामध्ये रेषा आहेत, त्यानंतर त्रिकोणामध्ये सुद्धा रेषा आहेत, तिसऱ्या स्थानी चौकोन आहे, चौकोन आहे, चौथ्या स्थानी चौकोनामध्ये टिंब आहे, म्हणजे ही चिन्ह मालिका पर्याय क्रमांक 3 संपूर्णपणे मिळून येते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशाच स्वरूपाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 2017 परीक्षेमध्ये देखील अशा स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. एका सांकेतिक भाषेत रक्षक हा शब्द चौकोन, वर्तुळ आणि वर्तुळामध्ये टिंब, भक्षक हा शब्द वर्तुळ, वर्तुळामध्ये टिंब, चौकोन, चौकोनामध्ये टिंब आणि चौकोन अशा प्रकारे लिहितात आणि क्षरण हा शब्द वर्तुळ, वर्तुळामध्ये टिंब, वर्तुळ आणि त्रिकोण असा लिहितात, तर भरण हा शब्द कसा लिहाल अशा स्वरूपाचा प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्र 2018 आणि 2017 विचारण्यात आलेला होता. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, त्या अगोदर आपल्याला या शब्दांसाठी चिन्हांची एक कॉमन स्वरूपाचे चिन्ह आपल्याला शोधायचे आहे. त्यासाठी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. अशा प्रकारची मांडणी करून त्यामधील अक्षरासाठीचं योग्य असं चिन्ह शोधून काढायचं असतं. तर यामध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्यासमोर त्यांची चिन्हांची मालिका दिलेली आहे. तर अक्षर किती वेळेस येतो एका पदामध्ये आणि चिन्ह किती वेळा येतात यावरूनच आपल्याला त्यातील एक कॉमन चिन्ह मिळतं. तर पाहूया आपण र किती वेळेस आलेला आहे पाहूया. 3 या शब्दामध्ये तर र 2 वेळेस आलेला आहे. या पदामध्येच 1 आणि या पदामध्ये 2 चिन्ह मालिकेमध्ये जे 2 चिन्ह आलेले असतील तेच र साठी आलेलं असेल. तर पाहूया 1 आणि 2 या 2 चिन्ह मालिकेत वर्तुळ आलेला दिसून येतो पहा आपल्याला. तर मग र साठी वर्तुळ आहे. त्यानंतर क्ष या अक्षरासाठी कोणतं चिन्ह येतं ते पाहू. क्ष 1, 2 आणि 3 वेळेस आलेला आहे, म्हणजे ज्या तिन्ही चिन्ह मालिकेमध्ये यासाठीचा चिन्ह आपल्याला पाहिजे. तर पाहूया, चौकोन 2 ठिकाणी आहे, वर्तुळ र साठी झालेलं आहे आणि उरलेलं आहे वर्तुळामध्ये टिंब. तर 1, 2 आणि 3 तिन्ही ठिकाणी वर्तुळामध्ये टिंब आले म्हणजे क्षसाठी वर्तुळामध्ये टिंब आहे.
शेवटी क आहे, क किती ठिकाणी आलेला आहे पाहू, क एक आणि दोन, या दोन ठिकाणीच आलेला आहे. म्हणजे या दोन पदामध्ये जे कॉमन चिन्ह येईल तेच या क साठी येईल. तर पहा इथं चौकोन आहे आणि या ठिकाणी चौकोन आहे, म्हणजेच क साठी चौकोन. राहिलेला अक्षर आहे भ, तर या भ याच्यामध्ये राहिलेला अक्षर आहे हे भ साठी चौकोनामध्ये टिंब येईल, आणि न साठी त्रिकोण येईल. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक अक्षरासाठी एक चिन्ह मिळालेलं दिसून येतं. यावरून आपण हे जो हा भरण शब्द आहे त्यासाठी कोणतं चिन्ह येतं ते पाहू. भ साठी चौकोनामध्ये टिंब आहे, र साठी वर्तुळ आहे, आणि न साठी त्रिकोण आहे. तर अशा स्वरूपाची चिन्ह मालिका आपल्याला आलेली आहे. तर आपण सर्वप्रथम पाहूया उत्तर पर्याय. तर उत्तर पर्यायामध्ये आपण उत्तर पाहत असताना या अगोदर या ठिकाणी एक टीप दिलेली आहे, ती पाहणं खूप गरजेचं आहे की अक्षरे व चिन्हांचा क्रम सारखाच असेल असे नाही. म्हणजे उत्तरामध्ये जे चिन्ह दिलेले आहेत तर ते मागे पुढे होऊ शकतात, त्यांचा क्रम बदलू शकतो. तर पाहूया आपण या चिन्ह मालिकेशी हे मिळतं आहे का. त्रिकोण आहे, याच्यामध्ये त्रिकोण आहे, या ठिकाणी वर्तुळ नाही आहे, वर्तुळामध्ये टिंब नाही, म्हणजे हे उत्तर असणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक दोन आहे, तर यामध्ये पाहू या ठिकाणी चौकोनच नाही आहे पा, म्हणजे हे उत्तर असणार नाही. तीन नंबरचा पर्याय आहे पाहूया, वर्तुळ आहे, वर्तुळ आहे, चौकोनामध्ये टिंब आहे, चौकोनामध्ये टिंब आहे, परंतु त्रिकोण नाही, म्हणजेच हा सुद्धा पर्याय होत नाही. चौथा पर्याय पाहूया, चौकोनामध्ये टिंब आहे, वर्तुळ आहे, आणि त्रिकोण देखील आहे, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक चार आहे. हे आणि हे उत्तर काढत असताना किंवा शोधत असताना सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायचं की या चिन्हांचा क्रम हा बदललेला असून देखील हे उत्तर आपलं योग्य आलेलं आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न 2017 च्या परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आलेला होता.